नमस्कार मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण आता एक लेक्चर इंग्लिशमध्ये आणि जे कोणी ज्यांना कोणी थोडं इंग्लिश समजायला अवघड जातं आहे त्यांच्यासाठी आपण थोडंसं मराठीमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग करून लेक्चर टाकणार आहोत तर हे पहिलं लेक्चर मराठीमध्ये इंग्लिशचं लेक्चर ऑलरेडी टाकलेलं आहे ज्यांना कुणाला थोडंसं इंग्लिशमध्ये समजायला डिफिकल्टी आहे त्यांनी हे लेक्चरसुद्धा बघावं तर ह्या लेक्चरमध्ये मुख्यतः आपण काय डिस्कस केलेलं आहे की बँक अशुरन्स जो आहे तर तो आपण ह्याला बँक विमा असं सुद्धा म्हणू शकू तर बँक अशुरन्स म्हणजे काय तर बँकेच्याद्वारे विमा प्रोडक्ट जे आहेत विमा विमा कंपन्या जे काही विम्या विम्याचे प्लॅन किंवा स्कीम योजना ज्या विकतात तर त्या बँकेद्वारे विकणं त्यालाच आपण बँक ॲशुरन्स असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये मुख्यतः काय बघणार आहोत तर बँक बँक ॲशुरन्सचा मीनिंग त्याच त्याचा अर्थ आणि त्याचे वैशिष्ट्ये आणि थोडक्यात त्याची शॉर्ट हिस्ट्री किंवा त्याचं शॉर्ट थोडासा इतिहास आपण बघणार आहोत तर पहिल्या स्लाइडमध्ये आपण वेन डायग्रामद्वारे आपण असं दाखवलेलं आहे की बँक आणि इन्शुरन्स कंपनी यांचा जेव्हा ॲग्रीमेंट किंवा करार होतो आणि त्याच्याद्वारे जो विम त्याच्याद्वारे जे विमा प्रॉडक्ट किंवा बँक अशुरन्स विकले जातात विमा प्रॉडक्ट विकले जातात त्याला आपण बँक अश्युरन्स असं म्हणतो थोडक्यात काय तर बँक ॲशुरन्स म्हणजे काय की जे काही विम्याचे प्रोडक्ट आहेत इन्शुरन्सचे जे प्रोडक्ट आहेत तर ते बँकेद्वारे विकणं इथे काय काय होते तर बँक आणि इन्शुरन्स कंपनी जी आहे तर ती एकमेकांमध्ये करार करते की बँकेने आमचे विमा प्रॉडक्ट त्यांच्या जे काही ग्राहक जाळं आहे कस्टमर नेटवर्क आहे किंवा त्याच्याद्वारे आमचे विमा प्रॉडक्ट किंवा इन्शुरन्स प्रॉडक्ट जे आहे ते विकायला पाहिजे आणि इथे दोन्हीसुद्धा कंपन्यांना फायदा होतो बँकेला सुद्धा फायदा होतो आणि विमा कंपनीला सुद्धा फायदा होतो आणि बँक ही काय करते इन्शुरन्स प्रॉडक्ट जे आहे विमा जो आहे तर तो विकते तर इथे फॉर्मल डेफिनेशन किंवा जी काही आपण म्हणू व्याख्या दिलेली आहे की बँक अश्युरन्स जो आहे तर तो बँकेद्वारे विमा विकणं इथे पार्टनरशिप करणं बँकेमध्ये आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये आणि त्याच्याद्वारे इन्शुरन्स प्रोडक्ट विकणं हे या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि इथे ही बँक अश्युरन्स ही अशी एक अरेंजमेंट किंवा व्यवस्था आहे ज्याच्याद्वारे ह्या दोन्ही कंपन्यांना म्हणजे बँकेलासुद्धा आणि इन्शुरन्स कंपनीलासुद्धा फायदा होतो बँकेला कुठला फायदा होतो तर जे काही व्याजाव्यतिरिक्त नॉन इंटरेस्ट इन्कम व्याजाव्यतिरिक्त जी काही फी मिळते इन्शुरन्स कंपनीकडून विमा कंपनीकडून तर ती मिळते आणि इन्शुरन्स कंपनीला काय मिळतं तर इन्शुरन्स कंपनीला जो बँकेने ऑलरेडी तयार केलेला जो कस्टमर जाळं किंवा ग्राहक जाळं जास्त जे आहे तर त्याचा फायदा मिळतो आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त विभागापर्यंत कारण बँकेच्या ब्रँचेस किंवा शाखा ह्या प्रत्येक ठिकाणी असतात म्हणजे विमा कंपन्यांपेक्षा तरी बँकांच्या जे काही शाखा आहेत तर त्या खूप आहेत आणि जॉग्राफिकल रीच म्हणजे काय तर अनेक भौगोलिक ज्याला काय म्हणतो आपण उदाहरणार्थ एखादी सेमी अर्बन एरिया असेल म्हणजे निम शहरी भाग असेल तर तिथेसुद्धा बँकेची शाखा असते परंतु विमा कंपन्या विमा कंपनीची शाखा असेलच असं नाही कारण विमा कंप मुळातच भारतामध्ये इन्शुरन्स किंवा विमा हा आ, कमी विकला जातो किंवा कमी लोक घेतात परंतु बँकेचे जे काही प्रॉडक्ट आहेत किंवा बँक बैंक, बँकांचे बँकांच्या ज्या सुविधा आहेत तर त्या सगळीकडे वापरल्या जातात आणि जवळजवळ प्रत्येक जणांचं प्रत्येक व्यक्तीचं बँकेमध्ये अकाऊंट असतंच असतं तर त्यामुळे जास्तीत जास्त विभागापर्यंत भौगोलिक विभागापर्यंत आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत बँकेद्वारे पोचता येतं म्हणून बँकेच्या मार्फत विमा विकणं किंवा इन्शुरन्स विकणं ह्याचा फायदा इन्शुरन्स कंपनीला मिळतो आणि कमी खर्चामध्ये बँकेला फक्त काय द्यावं लागतं की त्याच्याबद्दलची फी इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागते ती तर ते कमिशन एजंटला तेवढं देतातच त्यामुळे ते कमी खर्चामध्ये त्यांना जास्तीत जास्त कस्टमर्स पर्यंत पोहोचणं शक्य होतं बँकेचं मुख्यतः इन्कम काय असतं तर बँकेचं मुख्यतः इन्कम म्हणजे कमी व्याज देऊन डिपॉझिट किंवा आपण ज्याला ठेवी गोळा करणं आणि त्या ठेवी जास्त व्याजाने कर्ज म्हणून देणं आता हा, ह्या ह्याच्यामधला उदाहरणार्थ समजा एक ठेव आहे एक लाख रुपयांची जी की पाच टक्के व्याजाने समजा बँकेने घेतली असेल आणि तेच तीच एक लाख रुपयाची ठेव बँकेने जर नऊ टक्के व्याजाने जर पुढे कर्ज म्हणून दिली असेल तर त्यातला जो फरक आहे तो काय असता तर आ, इंटरेस्ट इन्कम असतं बँकेचं म्हणजे व्याज मिळकत असते परंतु आ, इथे विमा प्रॉडक्ट किंवा इन्शुरन्स प्रॉडक्ट विकल्यामुळे बँकेला नॉन इंटरेस्ट इन्कमसुद्धा मिळतं म्हणजे काय ह्या व्याजाव्यतिरिक्तच जे ज्याला काय म्हणतो इन्कम आहे तर ते आ, याला मिळतं बँकेला मिळतं तर ही दोघं दोघांसाठी सुद्धा एक न, चांगली व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये दोघांना सुद्धा फायदा होतो आता इथे चित्रामध्ये मी दाखवलेला चित्रा आहे की आपल्याला चित्राद्वारे जास्त चांगलं समजेल की बँक आहे आणि इथे जीवन विमा कंपनी आहे आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये जर करार झाला तर त्याला आपण काय म्हणू किंवा बँकेद्वारे जर जीवन विमा प्रॉडक्ट हे विकले गेले तर आपण ह्याला काय म्हणू बँक अश्युरन्स बँक अश्युरन्स मीन्स बँकेद्वारे विकलेलं विमा इथे खाली आपण व्याख्या शॉर्टमध्ये दिलेली आहे की बँकेद्वारे विमा विकणं त्याला आपण बँकेच्या क्लायंट्सचा किंवा बँकेच्या ग्राहकांचा उपयोग करून घेऊन विमा विकणं आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचणं श आपल्याला ह्या बँकांना सॉरी विमा कंपन्यांना शक्य होतं आता जो बँक अशुरन्स आहे तर तो भारतामध्ये कधी आला तर दोन हजार दोन साली ह्याला परमिशन दिली गेली ह्याला परवानगी दिली गेली पहिल्यांदाच भारतामध्ये आणि हे सेक्टर जे आहे हे क्षेत्र जे आहे बँक आशुरन्सचं तर ह्याच्यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि इरडा त्या रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि इरडा म्हणजे की जी विमा नियंत्रक संस्था आहे इन्शुरन्स अँड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया तर ह्या दो दोन्ही संस्थांचंसुद्धा नियंत्रण किंवा ह्या नियंत्रक म्हणून ह्या दोन्ही सेक्टरवरती का बँक अशुरन्सवरती काम करतात कारण इथे दोन्ही संस्था आहेत कारण बँकांवरती सर्वोच्च नियंत्रण ठेवणारी संस्था किंवा नियंत्रक नियामक कोण आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि विमा कंपन्यांवरतीचा नियंत्रक कोण आहे तर तोही तो इरडा आहे किंवा इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही आहे आता इथे बँक अश्युरन्स आलं म्हटल्यानंतर बँक आणि इन्शुरन्स बँका आणि विमा ह्या दोन्ही कंपन्या एकत्र असल्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि इरडा ह्या दोघांचंसुद्धा नियंत्रण ह्या क्षेत्रावरती बँक अश्युरन्स क्षेत्रावरती असतं आता इथे विनविन स्ट्रॅटेजी आहे विनविन स्ट्रॅटेजी म्हणजे काय अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे किंवा सगळीकडेच तो वापरला जातो राज्यशास्त्रामध्ये सुद्धा तो वापरला जातो आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये सुद्धा तो वापरला जातो त्याला म्हणतात द्यूत खेळ किंवा गेम थेअरी तर ह्या गेम थेअरी किंवा द्यूत खेळामध्ये काय असतं तर दोन प्रतिस्पर्धी असतात आणि ते दोन प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात ॲग्रीमेंट करत असतात आपलं हित कसं साध्य होईल आ, ते बघत असतात उदाहरणार्थ दोन देशांमध्ये करार होणं आता दोन देशामध्ये किंवा दोन राष्ट्रांमध्ये युद्ध चालू असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यूहरचनेंचा वापर करणं किंवा दोन कंपन्या असतील क दोघांच्या प्रतिस्पर्धी असतील तर त्यांच्यामध्ये दोन कंपन्या मध्ये व्यूहरचना वापरणं की जेणेकरून प्रतिस्पर्ध्याला कशी मात देता येईल आता इथे विन विन स्ट्रॅटेजी आहे म्हणजे दोन्ही कंपन्यांना फायदा आहे बँक अशुरन्समध्ये म्हणजे बँकेलासुद्धा फायदा आहे आणि इन्शुरन्स कंपनीलासुद्धा फायदा आहे अशा प्रकारच्या यो वीव द्यूत खेळामध्ये किंवा गेम थिअरीमध्ये विन विन स्ट्रॅटेजी किंवा दोघांनाही जिंकण्याची संधी असलेली व्यूवरचना आपण म्हणू शकू आता उदाहरणार्थ इथे घेतलेला आहे की एस बी आय लाईफ इन्शुरन्स एस बी आय लाईफ इन्शुरन्स म्हणजे स्टेट बँकेची ही विमा कंपनी आहे जी जीवन विमा विकते आणि दुसरी आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही बँकिंग व्यवस् बँक आहे तर ह्या दोन्ही कंपन्या जेव्हा एकत्र येतील आणि बँकेमार्फत ही एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी जेव्हा विमा विकेल तेव्हा त्याला आपण बँक अशुरन्स असं म्हणू आता बँक ॲश्युरन्सची हिस्ट्री थोडक्यात आहे की ही जी संकल्पना आहे ती एकोणीसशे ऐंशीमध्ये फ्रान्समध्ये उदयास आली आणि ती युरोपमध्ये पूर्ण पसरली त्यानंतर युरोपनी त्याचं ती स्वीकारली आणि बहुतेक बँका ह्या विमा जे काही प्रॉडक्ट आहे ते विकू लागल्या बँकेमार्फत भारतामध्ये ही एकोणीसशे नव्याण्णव साली संकल्पना आली आणि भारतामध्ये विमा कंपन्यांनी बँकांनी पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णवपासून विमा विकायला वी सुरुवात केला आ, आत्ता सध्या वीसच्या वर कंपन्या आहेत वीसच्या वर ज्या कंपन्या आहेत त्या, त्या बँकांशी करार करून विमा विकत वी आहेत असं का झालं ह्याचं इव ह्याचा उदय का झाला बँक बैंक अशुरन्स बँकांद्वारे विमा विकणं ही संकल्पना का उदयास आली तर त्याचं पहिलं कारण म्हणजे बँकांवरती एक प्रकारचं दबाव होता की आपले जे काही आता कॉम्पिटिशन प्रति स्पर्धा वाढल्यामुळे काय झालं बँकांमध्ये त्यांचे जे ग्राहक होते तर त्यांना रिटेन करून ठेवणं किंवा त्यांना जोडून ठेवणं आपल्याशी हे आवश्यक होतं त्याच्यासाठी वेगवेगळे जे काही प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या वेग स सुविधा आहेत त्या पुरवणं बँकांना आवश्यक होतं त्यानंतर जो काही बिझनेस किंवा व्यवसाय कमी झाल्यानंतर स्टाफला काढून टाकावं लागतं जर त्याच्यामध्ये अजून प्रोडक्ट ॲड केले तर कस स्टाफला काढून टाकण्याची वेळ येणार नाही त्यानंतर वेगळ्या टाईपचं जे काही रेव्हेन्यू आहे म्हणजे महसूल जनरेशन आहे ते ह्या इन्शुर बँक अशुरन्सद्वारे शक्य होतं आणि त्याद्वारे बँकांचं इन्कम पण वाढतं तर आणि त्याद्वारे की स्टाफ जो आहे पूर्ण त्यांना मोटिवेट करणं त्यांना उत्ते आपण काय म्हणू की त्यांना प्रोत्साहन देणं काम अधिक करण्यासाठी त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी तर ते एक प्रेशर बँकांवरती होतं नंतर युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे काय तर युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे सगळ्या टाईपचे जे प्रॉडक्ट आहेत किंवा वेगवेगळ्या टाईपचे जे प्रोडक्ट आहेत तर एकाच एकाच ते एकाच छताखाली आपण म्हणू किंवा एकाच ब्रँचमधून विकणं त्याला आपण युनिव्हर्सल बँकिंग म्हणतो म्हणजे वेगवेगळे खूप प्रोडक्ट आहेत इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत सल्ला आहे त्यानंतर इन्शुरन्स आहे हे सगळे प्रोडक्ट एकाच छताखाली विकणं त्याला आपण युनिव्हर्सल बँकिंग म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा बँकांवरती दबाव हो आहे होता कारण स्पर्धा वाढल्यानंतर कारण परदेशी बँका किंवा दुसऱ्या बँकेने इन्शुरन्स विकायला सुरुवात केली की ह्या के बँकेचे कस्टमर जास्त तिकडे चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे तिकडे जाऊ शकतात त्यामुळे मार्केट शेअर कमी होऊ शकतो बाजारातील हिस्सा त्यामुळे बँका काय करतात तर वेगवेगळ्या दुसऱ्या बँकेने एखादी प्रॉडक्ट ऑफर करायला सुरुवात केली की ही बँकसुद्धा ते अडॉप्ट करते त्यानंतर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एकाच प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऑफिस ब्रँच ह्याच्यामध्ये थोडंसं एक सुविधा जास्त वाढवली तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जास्तीत जास्त, जास्त चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होईल आणि बँकाचं रेव्हेन्यू किंवा महसूलसुद्धा वाढेल आता इन्शुरन्स सेक्टरवरती का दबाव होता कारण जास्तीत जास्त पूर्वीचे जे काही चॅनल आहेत एजंटमार्फत विमा विकणं किंवा वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने विकणं त्याच्याऐवजी नवीन नवीन नवी मार्ग स्वीकारणं विमा विकण्यासाठी आवश्यक होतं त्यानंतर हाय क्वालिटी म्हणजे उच्च दर्जाचा जे कस्टमर आहे किंवा ज्याला काय म्हणतो ग्राहक आहे तर तो बँकांकडे असतो तर तो मिळवणं हा एक उद्देश आहे आणि जॉग्राफिकल रिच म्हणजे भौगोलिक एवढ्या विमा काम जसं आपण वरती डिस्कस केलेला आहे चर्चा केलेली आहे की भौगोलिक क्षेत्रामध्ये ज ग्रामीण क्षेत्र असेल निमशेहरी असेल तिथे तिथपर्यंत बँकांच्या शाखा पोचलेल्या आहेत त्यामुळे ऑलरेडी त्या सगळ्या ग्राहकांना बँकेच्या बँकेच्याद्वारे आपल्या विमा प्रॉडक्टशी जोडून घेणं किंवा विमा कंपन्यांशी जोडणं हे शक्य होतं इन्शुरन्स कंपन्यांना त्यामुळे त्यांनी बँकांद्वारे विमा विकायला सुरुवात केली आणि सेल वाढवणं आणि त्याचं त्याची त्या सेल शक्यता सेलची शक्यता वाढवणं जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचून हे सगळं हा सगळा दबाव प्रेशर इन्शुरन्स कंपन्यांवरती होता की इथे विनविन स्ट्रॅटेजी म्हणजे दोघांनासुद्धा काय फायदे मिळतील ह्याची चर्चा इथे केलेली आहे की बँकांना काय फायदे मिळणार आणि इन्शुरन्स कंपन्यांना काय फायदे मिळणार इथे आता आपण त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत की बँक ॲशुरन्स जो आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे तर बँक अशुरन्स ही एक नवी नव्याने उदयास आलेली संकल्पना आहे बॅ विमा हा बँकेद्वारे विकणं बँक विम्यामध्ये पार्टनरशिप असते बँकेची आणि इन्शुरन्स कंपनीची त्यांच्यामध्ये करार असतो आणि बँकेच्या क्लायंट्सना बँकेद्वारे बँकेद्वारे विमा विकणं हे विमा कंपन्या करतात त्यानंतर इन्शुरन्स कंपनी जी आहे आणि बँक जी आहे त्यांचा इन्शुरन्स कंपनीचा सेल वाढतो आणि बँकेलासुद्धा एक व्याजाव्यतिरिक्त इन्कम मिळायला सुरुवात होती आणि जे काही ब्रोकरला जे कमिशन जातं त्याच खर्चामध्ये बँकेद्वारे विमा विकता येतो इन्शुरन्स कंपन्यांना आणि हे एक कॉस्ट इफेक्टिव मार्ग आहे म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत विमा विकणं शक्य होतं त्याच्यामुळे हे कॉस्ट इफेक्टिव मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे नंतरचं वैशिष्ट्य असं आहे की जास्तीत जास्त बँकांना दुसरा एक फायदा काय मिळतो का वेग वेग की जास्तीत जास्त ग्राहकांचं समाधान मिळवणं आणि जास्तीचा महसूल मिळवणं नंतर काय की वेगवेगळे एकाच छताखाली वेगवेगळे प्रोडक्ट किंवा सुविधा बँकेद्वारे कस्टमरला दिल्या जातात आणि कस्टमरलासुद्धा किंवा ग्राहकांनासुद्धा ते सोयीचं होतं की एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत त्यानंतर एकाच असं आपण सपोज एखाद्या मॉलमध्ये गेलो तर मॉलमध्ये काय असतं की सगळ्याच प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात त्याला आपण काय म्हणतो वन स्टॉप शॉप तसं ज्या आर् वित्तीय बाबतीत किंवा आर्थिक जे काही प्रोडक्ट आहेत उत्पादनं आहेत म्हणजे बँकेच्या सोयीसुविधा आहेत त्या एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या मग इन्शुरन्स असो क्रेडिट कार्ड लोन डिपॉझिट ज्या काही पोर्टफोलिओ आहे त्यानंतर काय डीमॅट अकाउंट आहेत हे सगळ्या सुविधा एकाच शताखाली एकाच दुकानामध्ये मिळणं असं बँकांना इथे पॉसिबल होतं बँकांना देणं त्यानंतर बँक इन्शुरन्स हा काही देशांमध्ये त्याच्यावरती बंदी होती कारण बँक बैंक, बँकांबद्दलचे काही जे नियम कायदे होते, होते। ते थोडे कडक होते आणि ते कायदे ह्या प्रकारची जी काही सुविधा आहे बँकेद्वारे विमा विकणं हे त्याला परवानगी देत नव्हते परंतु अलीकडे असा ट्रेंड आपल्याला अलीकडे असं दिसतं की अनेक कायद्यांमध्ये दुरुस्ती केलेली आहे अनेक देशांनी आणि इव्हन फॉरेन कंपन्या ज्या आहेत परदेशी कंपन्या ज्या बँका ज्या आहेत त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये प्रवेश दिला गेला आहे आणि ह्या प्रकारच्या बँक अशुरन्सना परवानगी दिलेली आहे दुसरं आहे की बँकांना इन्कम मिळण्याबरोबर त्यांची जी इफिशियन्सी जी आहे प्रॉडक्टिव्हिटी आपण म्हणू त्याला उत्पादकता किंवा जास्तीत जास्त आ, कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त, जास्त महसूल मिळवणं ते पॉसिबल होतं आणि ब्रँच नेटवर्क जे आहे तर ते वाढ वाढतं एकाच ठिकाणी जास्तीत जास्त सोयीसुविधा दिल्यामुळे ग्राहकांचा जे काय आहे गुडविल आपण ज्याला म्हणतो की ग्राहकांचं समाधान जे आहे ते सुद्धा बँकांना त्याचासुद्धा फायदा होतो आणि बँकांची जी प्रतिमा आहे ती उंचावण्यास मदत होते आणि कस्टमरचा ग्राहक हा जास्तीत जास्त त्या बँकेशी जोडून राहतो त्यानंतर बँक अशुरन्स हे एक मुख्यत मार्केटिंग कॅपेबिलिटीज म्हणजेच ज्याला काय म्हणतो आपण विपणन आणि जे काही सेलिंग कल्चर आहे म्हणजे विक्री व्यवस्थापनाचं जे काही विक्री व्यवस्थापनाचं एक जे काही कल्चर आहे तर ह्या दोघांचं मिश्रण आहे आणि त्याद्वारे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोच पोहोचणं हे बँक आणि इन्शुरन्स कंपनी दोघांनाही शक्य होतं आणि दोघांनाही फायदे ह्याचे मिळतात इथे आपण चित्रामध्ये दाखवलेलं आहे की बँक ही अनेक प्रॉडक्ट जे आहे तर ती विकते सेविंग अकाउंट आहे फॉरेक्स आहे म्हणजे परकीय चलन आहे अदर काही गोष्टी आहेत लोन आहे सल्लामसलत आहे इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीसाठी किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे ह्या सगळ्यांबरोबर इन्शुरन्ससुद्धा विकला तर ते जास्त बँकांसाठी वन स्टॉप शॉप ज्याला आपण म्हणू एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळतील अशा प्रकारचं होईल आणि त्यामुळे मग जेव्हा बँक इन्शुरन्स विकते त्याला आपण बँक अशुरन्स असं म्हणतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला काहीतरी ह्याच्यातून समजलं असेल व्यवस्थित कुणाला काही जर डिफिकल्टी प्रॉब्लेम असतील तर त्यांनी मेसेज करू शकता कॉल करू शकता ईमेल करू शकता आपलं नाव कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा ती तुमची प्रेझेंटी असेल आभारी आहे थँक्यू पुढच्या लेक्चरमध्ये भेटू